लोकसभा निवडणुकीत धार्मिक मुद्दे आणले जाण्याची शक्यता असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे. राम मंदिराचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीत असण्याची शक्यता असल्याचं पवार म्हणालेत. या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय. स्थानिक आणि राष्ट्रीय मुद्दे मांडण्याचं काम विरोधक म्हणून आपण करणार असल्याचं सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं. आज नागपूरमध्ये ते विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नितीन गडकरींची सुद्धा भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. लोकांच्या समोर निवडणुकीला जात असताना जे नॅशनल इश्यूज आहेत आणि स्थानिक पातळीचे जे इश्यूज आहेत ते मांडणं आणि त्याच्यातून जनमत अंकुर करून घेणं ही भूमिका अपोजिशन म्हणून आम्हाला लोकांची राहील.